नमस्कार, मी सुप्रिया सोनचाफा मराठमोळी चौक यामध्ये आपलं स्वागत आहे. हिवाळ्यात थंडगार आईस्क्रीम किंवा मिल्कशेक खायला खूप आवडतो. आज आपण बनवणार आहोत बदाम मिल्कशेक. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची, ब्रँड कोणता पण असेल तरी चालेल. इथे थंड दूध घेतलेलं आहे एक वाटी. साखर, बदामचे काप आणि 7 ते 8 बदाम 5 ते 6 तास भिजत ठेवलेले होते. आणि इथे मी 1/2 लिटरपेक्षा थोडंसं जास्त दूध ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे आणि त्यातलंच दूध मी वाटीभर साईडला काढून ठेवलेलं आहे. 2 ते 3 वेळा दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. दूध हे 1/2 लिटरपेक्षा थोडं जास्त आहे. मी इथे 2 ते 2.5 चमचे साखर टाकलेली आहे. आपण आणि मस्तपैकी हलवून घेऊयात म्हणजे साखर विरघळली जाईल. आपण जेव्हा कस्टर्ड पावडर यामध्ये ॲड करतो त्यावेळेस हे दूध घट्ट होतं आणि आपण थोडं आटवणार आहोत, त्यामुळे साखर नेहमी थोडीशी कमी टाकायची. आता आपण बदामाचे साल काढून घेऊयात. सगळ्या बदामचे साल काढून मी मिक्सर ग्राइंडरमध्ये घेतलेले आहे. त्यामध्ये थोडंसं दूध ओतून किंवा पाणी ओतलं तरी चालेल. आपण फाईन पेस्ट नाही बनवायची, थोडेसे मोठे मोठे राहिले तरी चालेल. आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत. आता ही जी बदामची पेस्ट बनवलेली आहे ती आपण ह्या दुधामध्ये ओतून घेऊयात. थोडेसं हे दूध यामध्ये ओतून पुन्हा मिक्स करून घेऊयात. बदाम पेस्ट मिक्स केल्याच्या नंतर ना जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे. आणि ही साईडला जी मलई आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे, त्यामध्येच मिक्स करून घ्यायची. बदामची क्वांटिटी इथे तुम्ही वाढवू शकता आणि बदाम हे 6 ते 7 तास किंवा 5 तास अगोदर भिजत ठेवायचे जेणेकरून त्याची साल लवकर निघून जाईल. जे आपलं राहिलेलं दूध आहे त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत. 1/2 लिटरपेक्षा थोडं जास्त असल्याने आपण 1/4 चमचा या ठिकाणी कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. पोहे खायचा चमचा या ठिकाणी मी घेतलेला आहे. जास्त कस्टर्ड पावडर वापरायची नाही, याने दूध अजून घट्ट होतं. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झाल्याच्या नंतर ना ही पेस्ट आपण यामध्ये थोडी थोडी करत टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं. एकदम सगळी वापरायची नाही आहे. जास्त कस्टर्ड पावडर वापरल्याने हे दूध एकदम थिक होतं, घट्ट होतं आणि थंड केलं ते अजून घट्ट होतं आणि तो बदाम शेक छान लागत नाही. त्यामुळे आपण थोडं थोडंच वापरायचं आहे. कस्टर्ड पावडर आपण फ्लेवरसाठी नाही तर वापरत नाही आहोत. आपण फक्त मार्केटमध्ये जसा मिल्कशेक येतो तो जसा घट्ट असतो तो घट्टपणा येण्यासाठी आपण इथे कस्टर्ड पावडर वापरत आहोत. आणि कस्टर्ड पावडर टाकल्याच्या नंतर ना आपण जवळजवळ 5 मिनिट लो टू मेडियम गॅसवर हे उकळी येऊन द्यायचे आहे याला, जेणेकरून हे अजून ठीक होईल. कस्टर्ड पावडरमुळे थोडासा येलो कलर आलेला आहे आपल्या दुधाला. आणि आता यामध्ये आपण थोडेसे बदामचे काप टाकून घेणार आहोत आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट उकळी येऊन देऊ याला. ही अशी कन्सिस्टन्सी आल्याच्या नंतर ना आपण या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि दूध रूम टेम्परेचरला येऊन द्यायचं. त्याच्यानंतर ना आपण हे थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. थंड झाल्याच्या नंतर ना आपला मिल्कशेक इथे रेडी झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही विलायची पावडरसुद्धा वापरू शकता आणि केशर वापरल्याने याला सुद्धा छान कलर असा येतो. आता आपण सर्विंग ग्लासमध्ये हे ट्रान्सफर करूया. हा
हा वीडियो आवडल्यास लाइक शेयर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका। थैंक यू।